राजकारणाची पोळी भाजण्यासाठी धर्म आणि जातीच्या भिंती उभ्या करणाऱ्या मंडळींना कागलमधील असिफ मुल्ला या तरुणानं जोरदार चपराक लगावली आहे. बघूयात काय केलंय या तरुणानं. हा डौलानं फडकणारा भगवा ध्वज बघितला की प्रत्येकाचीच मान ताठ होते. त्यागाचं प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला एकाच धर्मापुरतं सीमित करण्याचं काम आत्तापर्यंत अनेकांनी केलंय. आजच्या विज्ञान युगातसुद्धा धर्म आणि जातीच्या नावावर लोकांमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. पण कागल शहरातील असिफ मुल्ला या तरुणानं आपल्या कृतीतून अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घातलंय. शिवजयंती उत्सव आठवडाभरावर येऊन ठेपलाय. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुजावर गल्लीत राहणाऱ्या असिफनं शिवछत्रपतींच्या मूर्तीचं पूजन करून आपल्या घरावर भगवा ध्वज अभिमानानं फडकवलाय. कागल शहरासह तालुक्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यावरून राजकीय गटांमध्ये जोरदार ईर्षेचं वातावरण निर्माण झालंय. याच वातावरणात म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असलेल्या आसिफनं घरावर भगवा ध्वज फडकवत एक वेगळा पायंडा पाडलाय. यापुढे दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून आपल्या घरावर स्वराज्याची गुढी म्हणून भगवा ध्वज उभारणार असल्याचं आसिफ मुल्ला यांना सांगितलंय. यंदाचा ध्वज उभारताना राजगटाचे बाळ पाटील, शिवाजी गाडेकर, शिवाजी माळकर, राजेंद्र जाधव, नंदकुमार माळकर, जयवंत रावण, बाळू नाईक, प्रवीण कदम, नगरसेविका विजया निंबाळकर यांच्यासह आसिफच्या कुटुंबीय उपस्थित होते.